पण 2014 युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? मला एकनाथराव खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की उद्धवराव आपल्या काय आता उद्धवजी आता आपलं काय जुळेल असं वाटत नाही, भाजपची 40,000 मतं जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 70,000 अधिक 40,000 किती झाली, 1,10,000 मतं, 1,10,000 मतं शिवसेनेनं का नाही मिळाली? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुपमत दिलं होतं की नव्हतं? तुम्ही जे छुप करता आम्ही देशाच्या राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणाने करतो. जे आता बोंबलत आहेत बेंबीच्या देठापासून की हे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट नाही घेतलेलं. मी निवडणुकीचे दोनच निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात, पण त्याचबरोबरीने मगाशी सत्यजी आपण बोलल्या की या ऑनलाईन बरेच हजारो लाखो लोक हे माझं जे काय मनोगत, कारण भाषण मैदानात करायचं असतं, समोर अशी सगळे रसरसती माणसं असल्यानंतर तो एक वेगळं स्फुरण असतं आणि माझं हे कदाचित कोणाला भाषण मिळमिळीत वाटेल कारण मी प्रत्यक्ष समोर तुम्हाला एका चौकटीत बघतोय, पण तो जो काय एक ज्याला करंट म्हणतो जिवंतपणा म्हणतो तो आत्ता मी अनुभवू शकत नाहीये. तरी पण कोल्हापूर म्हटल्यानंतर ते एक चमत्कार त्याच्यात असतोच, पण 2014 आणि 2019 हा मतांचा आकडेवारीचा कागद मी घेऊन इकडे तुमच्या समोर बोलतोय. आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचाच भगवा खरा आमचा भगवा खोटा, आणि माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्ष माळा आहेत बघून घ्या, आणि महाराजांच्या बाजूला भगवा सूर्य हे सुद्धा बघून घ्या. पण 2014 युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती तोडली. अगदी शेवटचा दिवस अर्ज भरायचा असताना त्याच्या 2 दिवस आधी आदल्या संध्याकाळी मला एकनाथराव खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की उद्धवराव आपलं काय आता उद्धवजी आता आपलं काय जुळेल असं वाटत नाही, आपण स्वतंत्र लढलेलं बरं. मी त्या दिवशी खरं म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो होतो, कारण आपलं जवळपास युतीच्या बोलण्यामध्ये एक समजोता होत आला होता, जागा वाटप होत आला होता, पण अचानक असं काय अखेरीत घडलं की त्याही वेळेला आमच्या हातात भगवा होताच आम्ही तुमचा जो काही समज गैरसमज आहे तेव्हाही आम्ही आज जे आहोत तेच होतो, हिंदूच होतो, पण तुम्ही युती तोडलीत आणि स्वतंत्र लढला. मग 2014 काय मतं मिळाली? ती 2014 शिवसेनेला मिळाली होती 69,736 मतं, बरोबर ना राजेश? भाजपला मिळाली होती 40,104 मतं आणि काँग्रेसला मिळाली होती 47,315 मतं, बरोबर? मग 2019 आपली युती झाली कारण मध्ये आपण धर्म सोडला होता, 2019 परत धर्मांतर केलं आपण, मग पुन्हा भाजपने आपल्याची युती केली. मग युती केल्यानंतर काय घडलं? भाजपला जी 2014 मतं पडली होती 40,000, त्यातली 40,000 नाही पण 35,000, 30,000, 25,000, 20,000 तरी आपल्याला मिळाली पाहिजे होती, पण आपल्याला किती मिळाली? 75,854, म्हणजे 70,000 म्हणजे जेमते 5-6,000 आपली मतं वाढली. भाजप आपल्यासोबत युतीत होता, युतीमधली त्यांची 40,000 मतं ही गेली कुठे? कुठे वळली? का पंचगंगेतल्या त्या दूषित पाण्यासारखं तुमच्या मतांमध्ये काही घोळ झाला का? काही प्रदूषण झालं का तुमच्या मतामध्ये? काय झालं नेमकं? आणि काँग्रेसची मतं म्हणजे आज आपण जयश्रीरायांचा प्रचार करतोय, आपल्या त्या उमेदवार आहेत आणि ते निवडून येणार हे तर नक्की आहेच, कारण शिवसेना हा समोरून वार करतो, पाठीत वार करणारी अवलद आमची नाहीये. आम्ही जे करतो ते समोरासमोर होय तर होय म्हणू, आणि एकदा होय म्हंटल तर होय खरं करून दाखवण्यासाठी वाटेल ते करू, पण पाठीत वार कधी करणार नाही. पण 19 या निवडणुकीत ठीक आहे शिवसेनेचा पराभव झाला, म्हणजे ठीक आहे, म्हणजे शिवसेनेच्या साठी ते नक्कीच आनंदाची गोष्ट नाहीच आहे, पण भाजपची 40,000 मतं जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 70,000 अधिक 40,000 किती झाली? 1,10,000 मतं, 1,10,000 मतं शिवसेनेला का नाही मिळाली? आणि काँग्रेसची मतं जी 47 होती ती 91,000 झाली. मग 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरून? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुपमत दिलं होतं की नव्हतं ह्याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुप करता आम्ही देशाच्या राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणाने करतोय, उघडपणाने करतोय. पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो, विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने करतो. हे लपून छपून करणारी ही जातकुळी आमची नाही, आम्ही एवढे काय सत्तेसाठी हापपलेले नाही. अरे ठीक आहे, या वेळेला काँग्रेस जिंकली, गेल्या वेळेला जिंकली,
युती आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात, पण पुढे सगळं जुळून घेऊन आता तर आपण अनपेक्षितपणाने एकत्र आलोत, हे असं सगळं घडल्यानंतर एकत्र आलोत, पुढे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करायला आपण आहोत ना, करायला आपण आहोत, बघू कोण मध्ये येतं। पण ह्या काही ज्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय की तुम्ही खरं का खोटं सांगा, कोल्हापूर